नमस्कार, मी वैशाली, मेजवानी विथ वैशाली या चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। मी बनवणार आहे आज खजुराची बर्फी। पौष्टिक आहे, कमी साहित्यात होणार आहे। तर आपण साहित्य पाहून घेऊ। साहित्य पाहण्याआधी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। 200 ग्राम खजूर बी काढून घेतलेले आहेत। तूप, बदाम, काजू, खसखस, जायफळ गॅस चालू करून घ्यायचं आहे। कढई गरम झालेली आहे आपली, तूप घालून घेऊ। 2 चमचे तूप घेतलेलं आहे। ह्यात आपल्याला बदाम आणि काजू तळून घ्यायचे आहेत। काजू बदाम आपल्याला जास्त ब्राउन करून घ्यायचे नाही आहेत, हलकंसं असं तळून घ्यायचं आहे। झालेले आहेत, काढून घेऊ आपण। काजू बदाम हलकेसे असं तळून घेतलेलं आहे। खजूर ह्यातल्या बिया काढून घेतलेले आहेत। खजूर आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे। काजू बदामची भरट काढून घ्यायची आहे। काजू बदाम ह्याची भरट करून घेतलेली आहे। खजूर हा मिक्सरमधनं बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला काजू बदाममध्ये खसखस घालायची आहे। खसखस ही 1 चमचे घेतलेली आहे। ह्यातले अर्धे आपल्याला ठेवायचे आहे रोलला लावायला। जायफळ घेतलेलं आहे, ह्यात थोडंसं जायफळ घालून घेते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विलायची घालू शकता, जायफळने छान टेस्ट येते। खजूर हा आपल्याला तुपावरती गरम करून घ्यायचा आहे। काजू बदाम तुपावर तळलेले होते, ते तूप राहिलेलं आहे, त्यात आपण खजूर तळून घेऊ। हलकासा गरम करून घ्यायचा आहे खजूर। खजूर हा पौष्टिक असतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खायला दिला जातो। आपल्याला जास्त गरम करायचं नाही आहे। खजूर हा आपला गरम झालेला आहे, काढून घेऊ आपण। खजूर आपला गरम करून घेतलेला आहे। आता ह्यातला थोडासा खजूर आपल्याला काजू बदाममध्ये घालायचा आहे। काजू बदाम, खसखस, जायफळ असं मिश्रण तयार केलेलं आहे। आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, सगळं एकजीव झालं पाहिजे। आपलं सारण तयार आहे। आपल्याला खजुराची पोळी थापून घ्यायची आहे। मी पॉलिथिन पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तूप लावून घेतलेलं आहे आपण, ह्याच्यावरती आपण खजूर घालून घेऊ। छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती आपण बनवलेलं सारण घालायचं आहे। आता आपल्याला ह्याचा रोल करायचा आहे। आपला रोल तयार करून झालेला आहे। आता ह्याला आपण असं रोल मारू। छान असं प्रेस करून घ्यायचं आहे, रोल आपला सुटणार नाही। आपला रोल तयार आहे। आपण 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून ह्याला सेट करून घ्यायचं आहे। रोल मी फ्रीजमध्ये 15 मिनिटं सेट करून घेतला होता, कट करून घेऊन प्लेटमध्ये लावलेले आहेत। तयार आहेत आपल्या खजूरचे वडे, मस्त असे कट करून घेतलेले आहे, पौष्टिक आहेत। आवडले असतील तर नक्की करा, कमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।